नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत. या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूयात युद्धाबाबत. आता एक उच्चस्तरीय बैठक झालेली आहे. युक्रेन संकटावर पंतप्रधानांनी आता उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. ती बैठक संपली असून केंद्रीय मंत्री हंगेरी पोलंडला जाणार असल्याची माहिती मिळते. तर मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग इव्हॅक्युएशन मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये प्रवास करणार असल्याचं कळतंय. तर आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भारतीयांच्या स्थलांतरासाठी चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधानांनी उच्चस्तरीय एक बैठक बोलावलेली होती आणि युक्रेन शेजारील देशांसोबत समन्वय साधणार असल्याचं कळतंय. तर युक्रेन संकटावर पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली होती. ही बैठक संपलेली असून केंद्रीय मंत्री हंगेरी हे पोलंडला जाणार असल्याचं कळत आहे. तर या बैठकीमध्ये भारतीय स्थलांतरासाठी महत्त्वाची चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग इव्हॅक्युएशन मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये प्रवास करणार असल्याचं कळत आहे. आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण भारतीयांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाची बैठक पंतप्रधानांनी बोलावली होती, ही नुकतीच संपली आणि काही मंत्री देखील पोलंडला रवाना होणार असल्याचं कळतंय. म्हणून जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाला, हाय लेवल कमिटी बैठक संपलेली आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री ते परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, होम केंद्रीय गृह मंत्रालयाचे आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे मंत्री अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यापूर्वी आपण जर स्पष्ट केलं होतं की काही मंत्री हे पोलंड, रोमानिया आणि हंगेरीला जाण्याची शक्यता आहे, त्याच धर्तीवरती आता माहिती आली हातामध्ये की केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, जे नगर विकास मंत्री आणि माजी आयएएस अधिकारी आहे, ते देखील जाणार आहे. सिंधिया, जे हवाई वाहतूक मंत्री आहे, ते जाणार आहे. किरण रिजिजू, केंद्रीय कायदे मंत्री आहे, ते देखील जाण्याची शक्यता आहे, ते देखील जाणार आहे. त्यानंतर माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग, जे केंद्रीय मंत्री आहे, ते केंद्रीय राज्यमंत्री आहे, ते देखील जाणार आहे. आणि या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती की अत्यंत महत्वाचं आहे की व्ही के सिंग जे आहे ते या सगळ्या समन्वयामध्ये समन्वय साधणार आहे. हे चारही मंत्री, ज्यामध्ये हरदीप सिंग पुरी आहे, ज्योतिराज सिंग आहे, किरण रिजिजू आहे, व्ही के सिंग आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे चारही मंत्री युक्रेनच्या सीमा भागात जाणार आहेत आणि युक्रेनच्या सीमा भागात जाऊन ज्या देश आहे, रोमानिया आहे, हंगेरी आहे, त्यानंतर पोलंड आहे. हंगेरी आणि पोलंड मध्ये ज्या प्रकार रोमानिया आणि पोलंड मध्ये आता जी परिस्थिती झालेली आहे, अनेक विद्यार्थी अडकून पडले, मायनस पुणे तापमान आहे तिथे आणि त्यातही तिथे राहण्याची व्यवस्था देखील नाही आहे, त्यांना त्यांच्याकडे अन्न देखील संपलेलं आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमी तिथं केंद्रीय मंत्री जे बोलतील आणि या विद्यार्थ्यांना भारतात म्हणजे मायदेशी कसं परत आणता येईल आणि त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था कशी करता येईल यासाठी सगळे मंत्री युद्धस्तरावरती काम करणार आहे. यासोबत तिथे मंत्री जे आहेत त्याच्या देशांचे मंत्री, त्याच्या देशाचं सरकार देखील यांच्यामध्ये सहकार्य करत अशा प्रकारचं आश्वासन त्या देशांनी दिल्यानंतर इथून हे मंत्री जाणार आहे आणि यांच्या देखरेखीखाली या सगळ्या लोक भारतीयांना आणि विद्यार्थ्यांना भारतात कसं परत आणता येईल यासाठी रणनीती देखील आखण्यात येईल. महत्वाचं म्हणजे ज्या तक्रारी येते त्या तक्रारी कशा दूर करता येईल हे देखील पाहण्यासाठी हे सगळे मंत्री ज्याच्यावरती निरीक्षण करणार आहे. एक मोठं आता हवाई अभियान जे राबवण्यात येण्याची शक्यता, त्याला ऑपरेशन गंगा म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे प्रशांत, कारण हे या सगळ्यांसाठी देखील एक मोठं आव्हान असणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये युद्धाच्या ठिकाणी जाणं आणि तिथून आपल्या भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी परत आणणं. प्रशांत, या पालकांसाठी सुद्धा हा दिलासा असणार आहे, कारण अनेक पालकांची मुलं जी आहेत ती अजून तिथं अडकून पडलेली आहेत, त्यामुळे आपली मुलं सुखरूप कधी घरी परतील या चिंतेत हे पालक होते. जर महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर याशिवाय हे अत्यंत महत्वाचं आहे की एकतर
किवी आणि खारकीव हे जो दोन शहर आहे या दोन शहरांमध्ये सगळ्यात जास्त भीतीदायक आजारण आहे. अनेक विद्यार्थी आहेत, जर खारकीव शहरामध्ये साधारणतः 5,000 विद्यार्थी अडकून पडलेले आहेत जे भारतीय आहेत, आणि किव मध्ये देखील बऱ्यापैकी विद्यार्थी अडकून पडले जे भारतीय आहेत. किवच्या अनेक बंकर मध्ये मेट्रो बंकर मध्ये हे विद्यार्थी अडकून पडलेले आहेत, त्यांच्याकडे त्याचा आता 5वा दिवस आहे आणि तिथे खाण्यापिण्याच्या वस्तू देखील हळूहळू संपत आहे. खारकीव मध्ये रस्त्यावर बाहेर पडणं देखील कठीण आहे, आणि किव सारख्या शहरापासून जर बघितलं तर रोमानियाची बॉर्डर हे साधारणतः 500-700 किलोमीटर दूर आहे. अशावेळी रेल्वे जाण्यासंदर्भात सूचना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केल्या असेल, खारकीवकडून इंडियन एम्बसीच्या माध्यमातून सूचना जारी केल्या आहे, पण त्या बंकरमधून बाहेर पडून रेल्वे स्टेशन जाणे हे देखील धोकादायक आहे. अशा वेळेच्या अशा प्रकारच्या सूचना देऊन केंद्र सरकार काय साधण्याचा प्रयत्न करते अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी या संदर्भातील उत्तर या पुढे आले, त्यानंतर या प्रकारचे गंभीरपणे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. आता हे मंत्री ज्या जातील आणि तिथल्या खारकीव आणि क्यू मधली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतात कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळी जर बघितलं तर आतापर्यंत अनेक मुलं देखील भारतात परतलेले आहे, काही 24 तारखेच्या पूर्वी परतलेले आहे, पण आता 25, 26, 27 या तारखांमध्ये युद्ध सुरू झालं, त्यानंतर आता 5वा दिवस आहे, अजूनही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबत जर बघितलं आपण म्हणाली तर रोमानियाच्या बॉर्डरवर असलेल्या सीमा भागामध्ये जे हॉटेल्स आहेत त्या भागामध्ये नो इंडियन अलाउड असं अशा प्रकारचे बोर्ड देखील लागलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा दुर्व्यवहार देखील विद्यार्थ्यांसोबत होऊ नये यासाठी देखील या प्रकारे मंत्री आता त्या संदर्भात रणनीती निश्चित करतील आणि त्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना कसं परत आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. मनाली अगदी बरोबर प्रशांत, त्यामुळे पंतप्रधानांनी ही जी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आपले परराष्ट्र मंत्री त्यांच्यासोबत ही बैठक पार पडलेली आहे आणि काही मंत्रिमंडळ जे आहे, शिष्टमंडळ जे आहे, ते आता पोलंडला जाणार आहे आणि तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत कसं आणता येईल यावर आता लवकरात लवकर विचार करून तोडगा काढला जाणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली आहे. राज्यातील निवडक बँकांना स्विफ्टमधून हद्दपार करण्यात आलंय, तसंच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध सुद्धा लादण्यात आलेले आहेत. रशियाची तेल आणि वायू निर्यात स्विफ्टवर अवलंबून आहे आणि त्यातच आता रशियाचं चलन असलेल्या रुबलमध्ये मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे मॉस्कोच्या शेअर बाजारावरील सगळे व्यवहार आज दुपारपर्यंत बंद राहणार आहेत. तर या युद्धामुळे आता रशियावर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनच्या हल्ल्यानंतर अनेक गोष्टींना सामना करावा लागतोय, तो म्हणजे आता अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केलेली आहे. रशियातील निवडक बँकांना स्विफ्टमधून हद्दपार करण्यात आलंय, त्याचबरोबर रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध सुद्धा लादण्यात आलेले आहेत. तर रशियाची तेल आणि वायू निर्यात स्विफ्टवर अवलंबून असून त्यातच आता रशियाचं चलन असलेल्या रुबलमध्ये सुद्धा मोठी घसरण झालेली आहे, त्यामुळे खूप मोठं आर्थिक संकट रशियावर ओढावण्याची शक्यता आहे. तर एक प्रकारे रशियाचा अर्थपुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद करून रशियाची कोंडी करण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तेल वायूसुद्धा स्विफ्टवर अवलंबून असतं आणि जगातील मुख्य बँकिंग संदेश सेवा आहे स्विफ्ट, म्हणजे भारतासह 200+ देशांकडून त्याचा वापर होतो. 11,000 बँका वित्तसंस्थांना ही सेवा मिळत असते आणि त्यात आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे स्विफ्टकडनंच रशियाच्या काही निवडक बँकांना हद्दपार करण्यात आलेला आहे, तर रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. आणि यानंतर बातमी आहे एका नव्या वादाची. समर्थ नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं, राज्यपाल कोश्यारी यांचं हे धक्कादायक विधान. गुरूंचं महत्त्व सांगताना राज्यपालांचं विधान औरंगाबादमधला हा या विधानामुळे औरंगाबादमध्ये नवा वाद समोर आलेला आहे. तर गुरूंमुळेच राजे महाराजे घडले असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान त्यांनी केलेलं आहे. महाराजांबद्दल विधान करत असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात
ते बोलत असताना गुरुचं स्थान हे मोठं असतं हे सांगताना ते म्हणालेत की समर्थ नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता नवा वाद सुरू झालेला आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या या विधानामुळेच नवा वाद निर्माण होतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नेमकं काय विधान आहे, नेमकं भगतसिंग कोश्यारी राज्यपाल काय म्हणालेत पाहूयात. हमारे छत्रपति शिवाजी ने संकल्प लिया और उनको संकल्प पर पूरा करने के लिए उनको समर्थ रामदास जैसे गुरु मिल गए. जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब ये चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा. मैं कोई शिवाजी को छोटा चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूं, लेकिन उनके पीछे जैसे हमारे हर एक के पीछे उसकी माता का बड़ा सिया योगदान होता है, जन्म उस व्यक्ति के बच्चे के बच्चे को जन्म. तो ऐसे ही हमारे समाज में गुरु का बड़ा स्थान होता है. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलेलं असून पालिका गेट उघडून आंदोलक घुसलेले आहेत आणि आज पालिकेच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे. राज्यपालांच्या या विधानाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं हे आंदोलन केलं आहे तर पालिकेचं गेट उघडून आंदोलक आत घुसलेले आहेत आणि पालिकेच्या पायऱ्यांवर बसत हे आंदोलन सुरू आहे. आणि याविषयी आपण थेट अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्याहून आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आपण पाहतोय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानानंतर आता तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यात तर याची सुरुवात झालेली आहे, आंदोलकांचं काय म्हणणं आहे. खरं तर पुण्यात पालिका इलेक्शन डोक्यावर आहेत अशा सगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादीला आयुक्त कोलीच मिळालंय राज्यपालांच्या त्या वादग्रस्त विधानामुळे आणि तीच संधी साधत आपण पाहू शकतो राष्ट्रवादीने कशा पद्धतीने इथं आंदोलन सुरू केलं आहे. आक्रमक झाले, पालिकेचं गेट तोडून हे सगळे आंदोलक आत घुसलेत. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत, मला सांगा तुम्ही आंदोलन महाराष्ट्राला लाभलेला एक नालायक राज्यपाल आम्ही आज पाहतोय. ज्या राज्यपाल एकूणच स्वतःच्या ठाणेवरती येऊन महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला डाग लावण्याचा प्रयत्न करतोय, ज्या छत्रपतींचं नाव 400 वर्ष जगात घेतलं जातं त्या छत्रपतींचा काल एकेरी उल्लेख राज्यपालांनी केला, त्या छत्रपतींना रघुवीर समर्थ नसते तर ते घडले नसते असं घाणेरडं स्टेटमेंट केलं, त्या राज्यपालांचा आम्ही धिक्कार नोंदवतो. या राज्यपालांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की राज्यपाल तुम्ही आज उद्यामध्ये या महाराष्ट्राची छत्रपतींची माफी मागावी, अन्यथा पुणेरी स्टाईलनी तुम्हाला या पुण्यात फिरून देणार नाही. तुम्ही जरी घटनात्मक पदावर असाल तर या ठिकाणी आम्ही शिवप्रेमी म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवतो. तुमच्यासारख्या नालायक माणसांनी या ठिकाणी छत्रपतींचं नाव विकरी घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. या जगामध्ये छत्रपतींचं नाव हे आदरानेच घेतलं पाहिजे आणि म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यपालांना इशारा देते की राज्यपाल तुम्ही पुण्यात येणार असाल नरेंद्र मोदींच्या बरोबर तर तुम्ही माफी मागा. मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कोरोनाच्या संदर्भात अवमान केला, हा महाराष्ट्र काय भाजपचा नाही, हा महाराष्ट्र राष्ट्रवादीचा नाही, हा महापौर छत्रपती हा महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपतींचा आहे. या छत्रपतींच्या महाराष्ट्राला बदनाम करायचा कोणाला अधिकार नाही आणि राज्यपालांची ती लायकी नाही आहे की त्यांनी या ठिकाणी छत्रपतींचा एकेरी उल्लेख करावा आणि म्हणून या ठिकाणी या राज्यपालांना पुणेरी पद्धतीने उत्तर दिलं जाईल हा इशारा आम्ही त्यांना देऊ इच्छितो. मला सांगा याच्यात वाद आहे. आता काही आयटीचे लोक म्हणतात की समर्थ रामदास हे गुरु होते, तोच आधार घेऊन राज्यपालांनी ते स्टेटमेंट केले, पण इतिहास नेमका काय. रामदास स्वामी कधी छत्रपतींचे गुरु नव्हते. रामदास स्वामींच्या शिवाजी महाराजांचे गुरु ही त्यांची मातोश्री जिजाई होत्या. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष RSS एक चुकीचा इतिहास लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा आम्ही निषेध करतोय. या कोश्यारींनी पवार साहेबांची क्लिप सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे असेल तिथे आम्ही देतो. त्यांनी स्पष्ट सांगितले की रामदास हे त्यांचे कधी गुरु नव्हते, जिजामाता ह्याच त्यांच्या गुरु होत्या आणि त्यांनी शिवाजींचं पालन पोषण केलं, मार्गदर्शन केलं.
राज्यपालांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। राज्यपालांनी शब्द मागे घ्यावेत। छत्रपतींचा झालेला अपमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही। राज्यपालांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी पुण्यामध्ये पाऊल तोडून दाखवावं। माझा भाजपालांना एक सल्ला आहे, आयटी सेलमधून आलेले मेसेज आहेत ना, कृपया कमी वाचा आणि छत्रपतींविषयीची पुस्तकं जरा जास्ती मोठ्या प्रमाणात वाचायला सुरुवात करा। हे असलं काहीतरी अधुरं ज्ञान कुठेतरी आपण मिळवता आणि आपलं हसू करून घेता। आपलं हसू इथपर्यंत ठीक आहे, परंतु यातनं आमच्या महाराष्ट्राची बदनामी होती। छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहून आपल्याला जर छत्रपती कळत नसेल तर आपण राजीनाम्यामधून आपल्या गावी निघून जा। आपण 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 या महाराष्ट्राचे राज्यपाल राहायला पात्र नाही आहे। या फेक चुकीचा इतिहास सांगत आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि छत्रपतींच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी या ठिकाणी आपण चुकलं हे मान्य केलं पाहिजे। आपण बघितलं राष्ट्रवादी किती कशा पद्धतीने आक्रमक झालेले, राज्यपालांकडनं चुकीचा इतिहास शिकवला जातो असा थेट आरोप केलेला आहे राष्ट्रवादीकडनं, म्हणून या आक्रमक आंदोलन सुरू आहे म्हणाली। अगदी बरोबर, आपण पाहिलं चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यामधनं आपल्याला संपूर्ण अपडेट्स देत होते। तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यपालांच्या विधानानंतर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी तिथे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। तर ट्विटरवर देखील याविषयीच्या प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचबरोबर रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे। आता आणखी एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेलं आहे, शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितलेलं आहे। ते म्हणतात, जे लोक सांगतात की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते ते खोटं आहे। रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा लांबणीवर आलेला आहे। तर ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणी आता बुधवारी होणार असून राज्यात पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाअंतर्गत होईल की ओबीसी आरक्षणाशिवाय होतील यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली होती आणि आता याबाबतचा निर्णय हा बुधवारी होणार आहे। वर्दळीच्या ठिकाणी शौचालय नसल्यानं अनेकदा महिलांची कुचंबणा होते, तर वुलू नावाच्या एका सामाजिक संस्थेनं या समस्येवर उपाय शोधून काढलाय आणि यासाठी एक ॲप बनवण्यात आलंय। त्याद्वारे परिसरामधील शौचालयांची माहिती देण्यात येते। तर मिशन पाणीच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। Finding a washroom for an urban woman is extremely difficult thing whenever they are out for work or leisure. Wulu is exactly solves this problem. Wulu is a loo discovery platform that aggregates washroom in commercial establishment like restaurants, cafes, stores or any shop for that matter. Wulu certifies them for safety and hygiene with its technology and IoT devices, and then Wulu upload them on their app with geotagging using Google Map. And whenever a lady, she downloads the app and opens the app, she can easily locate a washroom nearest to her and get navigated to it. This is one part of it. After using the washroom, we have used a lot of reward point mechanism for a lady to gain a lot of reward points and use those and redeem those points on Wulu's e-commerce store, and that's the circularity of Wulu project. Powder room is a combination of washrooms. It has got a cafe and has got a store in it, which is a women-centric product. So far, Wulu has 15,000 plus users, and each user have used the facility every month around 8 to 10 times. And that's just the beginning. Wulu have 1,200 certified washrooms, VAS certified washrooms in Mumbai. And we have begun our powder room journey from here. Going forward, Wulu will have 2,000 plus Wulu powder rooms and 500,000 certified washrooms across 200 cities of India. Wulu has revolutionized the way modern sanitation and hygiene access in India is concerned, and we will just say Gobindas Wulu Hai Na.
तो वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.